भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना। सिमेंटचा नव्हता मई बाप, सोन्याचा होता, सोन्याचा, पूर्ण सोन्याचा महाल। मग भोले बाबांना विचारलं, पार्वती नेमका महाल कसा बनवायचा? पार्वती मया सांगते, हे सोना चांदी हे मोती चमकर हे हो चम 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 चमकर हे हो चम 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 चमकर हे हो चम 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 सोना चांदी चमक रहे हो चम 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 चमक रहे हो चम चम चम। ये दास दासिया खड़े हर दम मेरी सेवा में हर दम, ओ मेरी सेवा में हर दम, ओ मेरी सेवा में हर दम। वास्तुशांती, तसं ग्रह प्रवेश करायचाय, पंडितजी कडून पूजा करायची। मग आता पंडितजीला बोलावं लागल। मग कोण होते पंडितजी? रावणाचे पिताश्री। काय नाव आहे रावणाच्या पिताचं? विशेष रवा। मग त्या विशेष रवाला बोलवलं कशासाठी? ग्रह प्रवेशाची पूजा करण्यासाठी। हा ग्रह प्रवेश करवाने खातिर विशेष बुलवाई गई, ओ विशेष बा बुलवाई गई, विशेष बा बड़ा ही जानी ग्रह प्रवेश करवाए रहे, ग्रह प्रवेश करवाए रहे, ओ ग्रह प्रवेश करवाए रहे। ये सुंदर महल बना सो
क्या कहना भाई क्या कहना, लाख रुपये जरी ठेवले आणि एखादं खेळणं ठेवलं तर ते लेकरू काय उचलणार, खेळणंच उचलणार ना। बरं आपण काय उचलू, हा पैसे उचलणार। म्हणजे बालपणामध्ये खेळण्याला महत्व असतं, थोडं तरुण अवस्थेमध्ये माणूस काय उचलणार, 1 लाख रुपये। बरं तोच माणूस म्हातारा होऊ द्या, त्याच्यासमोर 1 कोटी रुपये ठेवायचे, म्हणायचं तुम्हाला पैसे पाहिजेत का आता राहिलेलं आयुष्य परिवारासोबत घालवायचे, काय उत्तर येईल, आता राहिलेलं आयुष्य परिवारासोबत घालवाय। म्हणजे माणसाचा आश्रय सुद्धा बदलतो काळानुसार, फक्त बदलत नाही ते काय आहे, तो परमात्मा ईश्वर। म्हणून या ठिकाणी त्या सत्य स्वरूप भगवंताला वंदन केलंय। सतघन चितघन, चित म्हणजे चैतन्य, तो परमात्मा प्रकाश माने। आणि तिसरं सांगितलं आनंद घन। आपण आनंद बाहेर शोधतोय पण आनंद आपल्यातच आहे बरं का, लांब शोधायची गरज नाही। जे माणसं एकटे सुद्धा आनंदित राहतात ना, असं समजायचं भगवंताची त्याच्यावर कृपा आहे। आपण असं झालंय, आपलं आपलं आनंदाचं रिमोट कंट्रोल आपण दुसऱ्याच्या हातात दिलंय। उदाहरणार्थ एका बाईनं सुंदर साडी घातली, आरशात बघितलं दोनदा, सुंदर मेकअप केला, तिला आनंद वाटला, वा वा छान दिसायला लागले। पण थोडं बाहेर आलं, शेजारीनं तिला नीट बघितलंही नाही आणि लगेच म्हणली नाही नाही साडीचा कलर काही बरोबर नाही, आनंद संपला का नाही। म्हणजे आपण आपल्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे देऊन टाकलंय, ते आपल्याला पाहिजे तसं त्याच्या इशाऱ्यावर नाचवतात। पण असं नाही मै बाप, आनंद आपल्यातच आहे, तो घेता आला पाहिजे। आनंद म्हणजे कोण आहे, तो परमात्मा प्रत्येकाच्या हृदयात आहे। सर्वाघटी राम देहादेही एक, म्हणून आनंद घन स्वरूप सांगितलं भगवंताचं। आता आपल्याला जो मिळणारा आनंद आहे तो कसा आहे, साधनातून मिळणारा साधनसिद्ध आनंद आहे। आणि जो कथेतून कीर्तनातून देवाच्या भजनातून मिळणारा आहे ना, तो स्वयंसिद्ध आहे, तो नेहमी चिरकाल टिकणार आहे। आता वस्तूमधून जो आनंद मिळतो, एखाद्यानं मोबाईल विकत घेतला, मोबाईल त्याला काही दिवस लय आनंद होतो, तो असं खिशात ठेवतच नाही, हातातच असतो नेहमी। कोणाचा फोन नाही आला तरी कानाला लावतो, त्याला वाटतं विचारलं पाहिजे मला की मोबाईल केवढ्याचा घेतला, बरोबर आहे ना। पण जर तो काहीच दिवसात बिघडला किंवा पाण्यातच पडला, राहिला का आनंद, नाही राहिला। एखाद्यानं 4-व्हीलर घेतली मायबाप, तर नवीन नवीन असा 2 टाईम गाडी पुसतो, पण एकदा गाडी जुनी झाली किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झाला, आनंद संपला की नाही। तसं साधनातून मिळणारा आनंद कायमस्वरूपी नाही, साधन संपलं आनंद संपला। पण इथं जो मिळणारा आनंद आहे ना या कथेमध्ये भजनामध्ये, हा आनंद मात्र चिरकाल टिकणार आहे। म्हणून सतघन चितघन आणि आनंदघन। मग अशा भगवंताला वंदन केलं। बरं पुढं विचारलं, महाराज ठीक आहे देवाचं आता स्वरूप आम्हाला कळलं, पण देव काय करतो, देवाचं कार्य काय आहे, देवाचं कर्म सांगितलं। विश्वोत्पत्त्यादी हेतवे, देव या विश्वाची निर्मिती करतो। तुम्हा आम्हाला जन्माला घालणार कोण आहे, देव। तुमचं आमचं पालन पोषण करणारा कोण आहे, तो परमात्माच आहे। आणि प्रलय करणाराही तोच आहे, ब्रह्मा विष्णू महेश। म्हणून भगवंताचं हे कार्य सांगितलं। अशा भगवंताला श्रीकृष्णाय वयम नुमः, अशा भगवंताला वंदन केलं। पण एकट्या भगवंताला नाही, श्री म्हणजे राधाराणी, राधाराणीला आणि भगवान श्रीकृष्णाला दोघांनाही वंदन केलेलं आहे। कारण राधाराणी ही भगवंताची अल्लादिनी शक्ती आहे बाबा। म्हणून राधाराणीला आणि भगवान श्रीकृष्णाला वंदन, श्रीकृष्णाय वयम नुमः। आता पुढे दुसऱ्या श्लोकामध्ये शुकाचार्यांच्या जन्माची कथा आली। बघा शुकाचार्यांच्या अवताराची कथा सांगितली। यम प्रव्रजंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातरा जुहाव
पुत्रेति तन्मयतया तरवोभिने दुस्तम सर्वभूत हृदयम मुनिमान तोस्मी। कोण होते वो शुकाचार्य? हाँ, शुकाचार्यांच्या जन्माची कथा ऐकली का? बघा, एकदा सगळ्या देवदेवतांची सभा भरली सभा, आणि त्या सभेमध्ये एक प्रश्न निर्माण झाला। कोणता? कि सर्वात महत्वपूर्ण काय आहे, सर्वात श्रेष्ठ काय आहे, सर्वात महत्वपूर्ण वस्तू काय, असा प्रश्न निर्माण झाला। कुणी सांगितलं सोनं, कुणी सांगितलं पैसा, कुणी सांगितलं चांदी। तिथं अनेक ऋषी मुनी बसलेले होते। आता ऋषींना सांगितलं सोनं महत्वपूर्ण असू शकत नाही, कारण सोनं हे प्रत्येकाकडे नो, इथं बसलेल्यापैकी सोनं कुणाकुणाकडे हात वरती घ्या बरं जरा, सोनं कोणाकडेच नाही, अहो प्रत्येकाच्या गळ्यात आहे ना। आता जर सोनं प्रत्येकाकडे असेल तर त्याला महत्वपूर्ण कसं म्हणता येईल? मग कोणी सांगितलं पैसा, आता पैसे प्रत्येकाकडे जाऊ, भिकाऱ्याकडे सुद्धा आता पैशाला कमी नाही, म्हणजे पैसा हा सगळ्याकडे, त्याला महत्वपूर्ण म्हणता येत नाही। मग ऋषींनी सांगितलं सर्वात महत्वपूर्ण काय असेल तर ते आहे प्रेम, ते पण निस्वार्थ प्रेम, आपल्यासारखं प्रेम नाही माई बापा, निस्वार्थ प्रेम। मग हे निस्वार्थ प्रेम नेमकं आहे कोणाकडं? तर आता काही जण म्हटले अहो ब्रह्मदेव आणि ब्रह्मणीकडे, म्हटले नाही, ब्रह्मदेव तर सारखं सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये मग्न असतात। मग म्हणले कोणाकडे असेल? म्हणले नारायण आणि लक्ष्मी यांच्याकडे आहे। म्हणले नाही, त्यांच्याकडे नाही, मग कोणाकडे असेल? तर ऋषींना सांगितलं सर्वात जास्त प्रेम, निस्वार्थ प्रेम जर कोणाचं असेल तर ते आहे भगवान शंकर आणि पार्वती मैया। एकदा भगवान शंकरांचा महाल बांधायला चालू होता। बघा, ही कथा तुम्ही कधी न ऐकलेली असेल, हा तुम्हाला ती कथा सांगते। पार्वतीने आग्रह केला महादेवाला की बोले बाबा, प्रत्येक देवदेवतांना सुंदर सुंदर महाल आहेत, आपल्यालाही एक महाल बांधायचा आहे। आग्रह केला पार्वतीने। पार्वती बोली भोले से, पार्वती बोली भोले से कि ऐसा महल बना देना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना, कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना। सिमेंटचा नव्हता मई बाप, सोन्याचा होता, सोन्याचा, पूर्ण सोन्याचा महाल। मग भोले बाबानं विचारलं पार्वती नेमका महाल कसा बनवायचा? पार्वती मैया सांगते, हे सोना चांदी हे मोती चमक रहे हो चमक।
चमक रहे हो चम 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 सोना चांदी हीरे मोती चमक रहे हो चम 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 ओ चमक रहे हो चम 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 चमक रहे हो चम 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 ये दास दासियां खड़े हर दम मेरी सेवा में हर दम ओ मेरी सेवा में हर दम ओ मेरी सेवा में हर दम वास्तु शांती तस ग्रह प्रवेश करायचा आहे पंडितजी कडून पूजा करायची आहे मग आता पंडितजीला बोलावं लागेल कोण होते पंडितजी रावणाचे पिताश्री काय नाव आहे रावणाच्या पिताचं विशेष रवा मग त्या विशेष रवाला बोलवलं कशासाठी ग्रह प्रवेशाची पूजा करण्यासाठी हा ग्रह प्रवेश करवाने खातिर विशेष बा बुलवाई गई हो विशेष बा बुलवाई गई विशेष बा बड़ा ही ज्ञानी ग्रह प्रवेश करवाए रहे ग्रह प्रवेश करवाए रहे हो ग्रह प्रवेश करवाए रहे कहना भाई क्या कहना कोई भी देखे